नमस्कार, माझे नाव मीरा शेठ राजवट्टी, मुक्काम पोस्ट गेवर्धा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली, कृषी सहायक अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या अंतर्गत बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेली आहे. आता आपण समजून घेऊया बीज प्रक्रिया कशी करायची. सर्वप्रथम आपण रासायनिक प्रक्रियेमध्ये आपण थायरम पावडर हे 3 ग्रॅम 1 किलो बियाण्यांना लावून घेऊया. हे बियाण्यांना आपण चांगले चोळून घेऊया. यानंतर आपण आरसीएफ कंपनीचे बायोल आहे 30 ml 1 किलो बियाण्यांना आपण लावून घेऊया. हे सर्व मिश्रण एकत्र चांगल्या प्रकारे बियाण्यांना चोळून घेऊन लावून घ्यावे व त्यानंतर हे सर्व मिश्रण लावून झालेले बियाणे आपण 30 मिनिटं सुकवून घ्यायचे आणि उरलेला बायोला हा आपण शेणखतामध्ये वापरू शकतो. बीज प्रक्रियाचे फायदे आपण बघू घेऊया. बीज प्रक्रिया केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि रोपांची उगवण क्षमता वाढते. पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. बायोला हे जैविक असल्यामुळे 25% रासायनिक खताची बचत होते आणि जमिनीतील स्फुरद हे पिकाला मिळते. बायोलामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि जमिनीची पोत सुधारते. धन्यवाद.